परतीच्या प्रवासात जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम आज नवी पेठेतील विठ्ठल मंदिरात आहे. आज दुपारी पालखीचं विठ्ठल मंदिरात आगमन झालं तेव्हापासूनच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. नवीपेठ विठ्ठल मंदिर मराठा मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काळबोर आणि सर्व विश्वस्त सभासदांनी पालखीचं जोरदार स्वागत केलं. पालखीचं 5 वाजेदरम्यान आगमन झाल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली. मंदिरात यानिमित्त समाजारती, शेजारती, जागर आदी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. रात्री 11 ते 6 पर्यंत श्री विठ्ठल मंदिर नवीपेठ भजनी मंडळाच्या वतीनं भजन करण्यात येणार आहे. पालखी उद्या 7 वाजता देहूकडे प्रस्थान करेल. पालखी सोहळा उत्कृष्ट पद्धतीने पार पाडल्याबद्दल देहूकर विश्वस्तांचा यानिमित्त ट्रस्टच्या वतीनं सत्कार करण्यात आला.